तरीके से बेडशीट्स वगैरह टाकणार. कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा आपल्या देशात मार्च 2020 मध्ये आला आणि केसेस हे दिवसेंदिवस वाढू लागल्या, तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी त्यांच्या विभागामार्फत असा निर्णय घेतला, केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्यासोबत मिळून, की ज्या ज्या ठिकाणी जास्त केसेस आहे त्या ठिकाणी पेशंट्सच्या उपचारासाठी ट्रेन्स हे स्पेशली मॉडिफाय करून कोविड केअर सेंटर्स त्या ठिकाणी बनवण्यासाठी त्या ट्रेन्सचं मॉडिफिकेशन करण्यात आलं होतं. अशा अनेक ट्रेन आज रेल्वे विभागाने एक वर्षभरापूर्वी तयार करून ठेवलेल्या होत्या. ज्या ठिकाणी पेशंटची संख्या वाढत आहे, ज्या ठिकाणी त्यांना ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, अशा ठिकाणी हे ट्रेन्स पाठवण्याचं काम हे केंद्र सरकार, आरोग्य डिपार्टमेंट आणि रेल्वे डिपार्टमेंट हे करत होतं. आज आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत गंभीर अशी कोविडची स्थिती असल्यामुळे मी रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धनजी या दोघांनाही मी विनंती केली होती की आमच्या जिल्ह्यामध्ये केसेस वाढत आहेत आणि ही जी ट्रेन जी आपण मॉडिफाय केली आहे कोविड केअर सेंटर म्हणून, ही ट्रेन आमच्या जिल्ह्यालासुद्धा आपण उपलब्ध करून द्या. त्यांनी आपली मागणी मान्य केली आणि आपल्या जिल्ह्यासाठी एक कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी एक स्पेशल ट्रेनची व्यवस्था ही करून दिलेली आहे. ही ट्रेनमध्ये साधारण 20 कोचेस राहणार आहे. एका कोचमध्ये 16 ते 24 इतके बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. एका कोचमध्ये 1 बाथरूम आणि 2 बायो टॉयलेट्स अशी त्यामध्ये सोय राहणार आहे. याच्यात मॉस्किटो नेट म्हणजे मच्छरदाणी ही लावून त्या ट्रेनमध्ये मॉस्किटोज मच्छर येऊ नये यासाठी सुद्धा ती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रत्येक कोचमध्ये 2 ऑक्सिजनचे सिलेंडर्स राहणार आहे आणि या पूर्ण ट्रेनमध्ये एक जवळपास 300 ते 400 पेशंट आपण ठेवू शकू. 320 ते 480 आसपास पेशंट या ट्रेनमध्ये आपण ठेवू शकू अशी व्यवस्था या स्पेशल ट्रेनमध्ये करण्यात आली आहे. नंदुरबारच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ही ट्रेन उभी राहणार आहे. याच्या सुरक्षेचं संपूर्ण काम हे रेल्वे डिपार्टमेंट करणार आहे आणि या ट्रेनमध्ये डॉक्टर्स, स्टाफ आणि इतर लागणारं सर्व मनुष्यबळ हे उपलब्ध करून देण्याचं काम हे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग नंदुरबार जिल्ह्याचा यांनी करायचं आहे. ही ट्रेन हे विशेष करून ज्या रुग्णांना माइल्ड सिम्पटम्स आहे, जे फार जास्त सिरियस नाही, कोविड पॉझिटिव्ह आहे, त्यांच्या इलाज करण्यासाठी, त्यांच्या उपचारासाठी ही ट्रेन या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. स्पेशल बॅरिकेडिंग ही तयार करण्यात येणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी त्या ट्रेनमध्ये कोणीच जाणार नाही. आज आपल्या जिल्ह्यामध्ये टेम्परेचर जे आहे, तापमान हे वाढलेलं आहे आणि खूप उष्णता असल्यामुळे या ट्रेन्समध्ये खास डेझर्ट कूलर्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे जे पेशंट्स या ट्रेनमध्ये ॲडमिट असतील त्यांच्यासाठी स्पेशल कूलर्स असतील, जेणेकरून तापमान जरी बाहेर जास्त असलं तरी त्या कोचमधलं तापमान हे मेंटेन राहणार.